मेष राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस लेखन कार्यास अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार विनिमय करण्यास संधी मिळेल. वृषभ राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज द्विधा मनस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल. अनुकूल स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. मिथुन राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबियांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील. कोणत्याही परिस्थितीत मन संयमित ठेवा. कर्क राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मनस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. सिंह राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारात अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्री वर्गांकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनस्थिती चांगली नसल्याने महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल. कन्या राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. पितृघराण्याकडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल. तुळ राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीविषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात. वृश्चिक राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक सणसण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. खाण्यापिण्याविषयी काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक बेचैनी जाणवेल. शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. धनु राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल. मकर राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्याप्रमाणे काम करू शकाल. आर्थिक देवाणघेवाणीत सुद्धा यश मिळू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुख शांतीचे वातावरण राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य सुद्धा मिळवू शकाल. कुंभ राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे.
आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे। आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल, बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल। लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल, अचानक खर्च उद्भवतील। अपचन व अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते। मीन राशी, आज चंद्र मिथुन राशीत आहे। आपल्या राशीपासून चंद्र चौथा स्थानी आहे। आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल। शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत, शरीर व मन अस्वस्थ राहील। अप्रिय घटनातून आपले मन दुःखी होईल। नोकरीत काळजीचे वातावरण राहील। पैसा व कीर्ती ह्यांची हानी संभवते।